नमस्कार बालमित्रांनो आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत ढगांचे उंचीनुसारचे प्रकार तर बालमित्रांनो या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे दहा प्रकार पाहिलेले आहे त्याच दहा प्रकारांचे पुन्हा उंचीनुसार त्या ठिकाणी तीन भागामध्ये वर्गीकरण होते त्यामध्ये जास्त उंचीवरील जे ढग आहेत ते तळापासून सुमारे सात हजार ते चौदा हजार मीटरच्या दरम्यान जे ढग अस्तित्वात आहेत त्या ढगांना जास्त उंचीवरील ढग किंवा अति उंचीवरील ढग म्हणून ओळखतात या ढगाच जे स्वरूप आहे ते हिमस्फटिकांचे हे ढग बनलेले आहेत हिमस्फटिक म्हणजेच त्या ठिकाणी हिम म्हणजे बर्फ आणि बर्फाचे स्फटिक त्या ठिकाणी बर्फांच्या स्फटिकांचा समुच्चय होऊन या ढगांना त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालेलं आहे यामध्ये आपल्याला या ढगांचे पुन्हा तीन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते त्यामध्ये सिरस ढग सिरो क्युम्युलस ढग आणि सिरोस्ट्रेटस ढग असे तीन प्रकार यामध्ये पुन्हा पाळले जातात तर यापैकी सिरस हा जो प्रकार आहे हा तंतुमय स्वरूपाचा ढग आहे यामधले कण कल हे सारखे असतात हिमकणांचाच बनलेला आहे परंतु सारख्या कणांनी बनलेला असतो म्हणून सिरस हा ढग तंतुमय असतो तर सिरो क्युम्युलस नावाचा जो ढग आहे या ढगांचं स्वरूप हे लहान लहान लाटांच्या समुदायासारखं त्या ठिकाणी दिसून येत आणि तिसरा जो प्रकार आहे सिरोस्टेटस तर हा ढग त्या ठिकाणी वळ्या पडलेल्या चादरी सारखा म्हणजे आपण चादरीला जशा वळ्या पाडतो त्या प्रकारे हा ढग त्या ठिकाणी आपल्याला आकाशामध्ये येतो तर बऱ्याचदा या त्या तेजो मंडल आपल्याला दिसून येत तर बालमित्रांनो अशा प्रकारे जास्त उंचीवरील ढगांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला जास्त उंचीवरील ढग हे तळाकडून सात हजार ते चौदा हजार मीटर उंचीच्या दरम्यान असतात ते हिमस्फटिकांचे बनलेले असतात त्याचे पुन्हा तीन प्रकार पडतात शिरस ढग शिरोक्युम्युलस ढग आणि शिरोस्टेटस ढग त्यामध्ये शिरोस हे मुख्यतः तंतुमय प्रकारचे असतात शिरोक्युम्युलस हे लहान लहान स्वरूपाचे लाटांच्या समुदायासारखे दिसतात तर शिरोस्टेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात आणि शिरोस्टेटस भोवती बऱ्याचदा तेजोमंडल आढळून येते यावर तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांसाठी तुम्हाला हा अभ्यास व्हिडिओ परत परत पहा